तर नागपूर पदवीधर निवडणुकी संदर्भात थोड्याच वेळात मातोश्रीवर एका बैठकीला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्यात दुपारी 12:30 म्हणजे अगदी थोड्याच वेळात ही बैठक नियोजित आहे. नाशिकचे पदाधिकारी मातोश्री बंगल्यावरती दाखल होण्याचीही सुरुवात झालेली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या शुभांगी पाटील या उमेदवार आहेत. शिवसेनेनं त्यांना पाठिंबा दिलेला आहे. ठाकरे गट हा पाठिंबा कायम ठेवणार की ठाकरे गट वेगळी भूमिका घेणार याकडे अर्थातच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आणि नागपूरच्या पदवीधर निवडणुकीसंदर्भात मातोश्रीवरती एक बैठक पार पडणार आहे. नागपूरची आणि नाशिकची जागा काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये अदलाबदली होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्यामध्ये नागपूरच्या जागेसंदर्भात बैठक पार पडेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.